की एक प्रतिभावंत कलाकार होऊन गेले. सवाई गंधर्व ते दरवर्षी कधीतरी गात असत, अगदी सलग नव्हते, पण ते बोलत असत, सवाईला मी ज्या वर्षी गातो त्यावर्षी नवीन राग मी घेऊन येतो आणि गातो, आणि प्रत्येक वेळा ते नवीन अप्रचलित राग गात असत. अतिशय सामुग्री होती त्यांच्याकडे. या व्यासपीठावर प्रत्येक वेळा मी नवीन काहीतरी ऐकवायचा प्रयत्न करतो. मला वाटतं हे आजच्या रचना मी पहिल्यांदाच गातो आहे. हा एक भाग.
दुसरा भाग मिसाळ आणि फळ असं काहीतरी नाना महाराज असं लोक नातं जोडतात आमचं. तसं नातं आमचं नाहीये. आमचं मी त्यांची माझी भेट झाल्यानंतर फक्त संत साहित्य, परमार्थिक जीवन आणि वारकरी संप्रदाय याच्याशिवाय चर्चा कुठलीही होत नाही. आज दुपारी मला त्यांनी अभंग दिला, मला त्यांनी अनेक अभंग दिले. संत आता कुठला मी अभंग आयलो मला आता पाठही नाही, कारण दुपारीच लिहून घेतला, तोंडात शब्दही बसलेले नव्हते. संत समागमे हा, तर दुपारी अभंग दिला, म्हटलं मी प्रयत्न करतो. त्यांनी मला अनेक अभंग पुरवले. बघा, मज भेटो कोणी हे जे तुकोबा म्हणाले ते हे आहे. आणि परमार्थाशिवाय, संगीताशिवाय, नामचिंतनाशिवाय विषय चर्चेचा नसतो. आम्ही कधी कुणाचं असं म्हटलो गप्पा मारत बसलोय आणि याच्या कुळ्या मुळ्या काढ हे असला काही विषय नाही. एकच साधना, सन्मार्ग, भक्ती, निरपेक्ष भक्ती अशा पद्धतीचे हे तो एक संत ठाई साहेबांनीच मला अभंग दिला. प्रत्येक भेटीत सर एक हा अभंग लावता का, चाल द्या ना. या नात्याने आम्ही आजपर्यंत प्रवास करत आलो. तब्येत त्यांची ठीक नव्हती. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी ते घरी आले असं मला कळलं. हॉस्पिटलमध्ये होते. भगवंताकडे एवढीच प्रार्थना, त्यांना दीर्घ आयुरारोग्य लाभो, त्यांचा आम्हाला भरपूर सहवास, मार्गदर्शन मिळो आणि आपण सर्व मिळून माऊली दरबाराची सेवा करत राहू. दुसरं आपण काय मागणार. थोडा गरबा